मी संदीप श्रीपद देवकर, सरपंच ग्राम पंचायत टाकळी तालुका कोपरगाव। आज मला एक करोनाबद्दल आपल्याला सांगायचं आहे। गेल्या मार्चपासून जी आपल्या देशामध्ये जी करोनाची दुसरी लाट आली, ती लाट आली त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातले सगळे खेडे हे सगळे गाफील होते। त्यावेळेस मार्च महिन्यामध्ये खेडे गाफील असल्यामुळं हा जो करोनाचा प्रादुर्भाव आहे हा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झाला तो ग्रामीण भागात झाला। आमच्या टाकळी गावामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सगळ्यात पीक पिरियड होता। रोजचे 10-20 पेशंट आमच्या गावातून निघायचे, कारण लोक खरी माहिती देत नव्हते, जे ते टेस्टिंगला घाबरायचे, त्यामुळं खूप भीतीचं वातावरण तयार झालं होतं। अशा वेळेस मग आम्ही ग्रामपंचायत सरपंच म्हणून सदस्य म्हणून आम्ही सगळी मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्या आरोग्य अधिकारी, आमच्या आशा वर्कर, आमच्या अंगणवाडीची सेविका मदतनीस आणि काही शिक्षक आणि काही फ्रंटलाईनचे कोविड योद्धे असे सर्वांचे आम्ही संगनमत धरून मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये आम्ही काय उपाययोजना करायचा हे सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही पहिलं जे काम केलं ते आम्ही मार्चमध्येच आमचं टाकळी गाव हे 10 दिवसची चेन ब्रेक करण्यासाठी 10 दिवस लॉकडाऊन केलं। अतिआवश्यक सेवा सोडून पूर्णतः गाव एकदम आम्ही बंद केलं 10 दिवस। कोणी 4 माणसाच्यावर जरी कोणी दिसलं तर आम्ही त्याला 500 रुपये दंड थोपटायचो आणि मास्क कंपल्सरी केलं पूर्ण गावामध्ये। ते मास्क बिगर मास्कचं जर कोणी दिसलं त्यालासुद्धा आम्ही 500 रुपये दंड केला। त्यानंतर वेळोवेळी पूर्ण गाव गल्ल्या वाड्या वस्त्या आम्ही निर्जंतुक केल्या। सोडियम हायपोक्लोराईड याच्या फवारण्या वारंवार आम्ही 3 दिवसात फवारण्या केल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं केलं तर आमचे जे घरोघरी जाऊन रॅपिड टेस्ट करायचं आम्ही ठरवलं। आम्ही सुरुवातीला आमच्या सेंटरला बोलवलं पण काही लोक प्रतिसाद देत नव्हते। त्यानंतर आम्ही प्रत्येक कॉर्नर प्रत्येक वार्ड असेल तिथं डॉक्टरांनी गुलाब डॉक्टरांच्या मदतीने आम्ही पूर्ण गावचं रॅपिड टेस्ट केल्या। त्या रॅपिड टेस्ट केल्यानंतर आम्हाला कुटुंबाचे कुटुंब काही ठिकाणी पॉझिटिव्ह सापडले। आम्ही ते होम आयसोलेशन न करता आम्हाला आमच्या तालुक्याला संजीवनी कोविड सेंटर म्हणून त्यांची फार मदत मिळाली। आम्हाला संजीवनी कोविड सेंटरमध्ये तिथं अत्यवत सोय असल्यामुळं जेवणाची नाश्त्याची औषधांची डॉक्टर वेळोवेळी वाफ घेण्याचं सगळं तिथं निःशुल्क असल्यामुळं आम्हाला बरेच आमच्या टाकळी गावातले पेशंट हे आम्हाला तिथं पाठवता आले आणि कुणीही होम आयसोलेशन न केल्यामुळं गावात बऱ्यापैकी आम्हाला पेशंट कमी पडायचा आम्हाला मार्ग सापडला। तसेच आम्ही काही लोक प्रत्येक गावात उंडाडक्या करत्यास कोणी घर सोडून बाहेर टवळक्या करीत फिरता त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेऊन पूर्ण गावामध्ये पोलीस परेड देखील केली। त्यामुळे आम्हाला त्याचा बराच चाप बसला बऱ्यापैकी। तसेच नंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आम्ही डोर टू डोर आमच्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व काही शिक्षक असे 4 ग्रुप तयार करून प्रत्येक वाड्या वस्ती असेल गाव असेल प्रत्येक डोर टू डोर जाऊन प्रत्येक कुटुंबाची आम्ही ऑक्सिजन लेवल, टेम्परेचर लेवल ही चेक केली आणि त्याचं रेकॉर्डही ठेवलं आम्ही। त्या रेकॉर्डनुसार जर कुठं काही संशयित वाटलं तर आमच्या आशा वर्कर ह्या आमच्या आरोग्य अधिकारी गौरव डॉक्टर यांच्याला सूचना करायच्या, ग्रामपंचायतला सूचना करायच्या आणि अशा वेळेस आम्ही स्वतः जाऊन ते पेशंटची रॅपिड टेस्ट करून जर तो पॉझिटिव्ह निघाला तर त्याला आम्ही आयसोलेशनमध्ये पाठवून द्यायचो। असे बरेच उपाययोजना आमच्या गावामध्ये आम्ही केल्या आणि अशा काळामध्ये कोणाला रोजगार नसल्यामुळं आम्ही गोरगरीब कुटुंबाला जिथं गरज पडेल तिथं किराणाहीसुद्धा वाटला किंवा कुठं अपंग आहे अपंगांना काही रोग स्वरूपात काही किराणा स्वरूपात ही मदत केली आम्ही। अशा प्रकारे आम्हाला बऱ्याचपैकी आम्हाला कोरोना थांबवण्यासाठी आम्हाला मदत मिळाली आणि आसपास आमच्याकडे 12-13 गावं असल्यामुळं आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या की आमच्या गावामध्ये दळणवळण लोकांचं जास्त होतं, आम्हाला मेन रस्ते अडवता येत नव्हते। तरी देखील आमचे सगळे प्रशासन, ग्रामपंचायत, आमचे कोविड योद्धे सगळे सावधरीतीन राहून आम्हाला त्याच्यापैकी बऱ्याचपैकी कंट्रोल मिळवता आला आम्हाला। तसेच लसीकरणाचा विषय जर म्हटला तर आरोग्य केंद्र आमच्या टाकळीत असल्यामुळं आम्हाला 14 गावं अटॅच असल्यामुळं लसीकरणातसुद्धा बाहेरचे लोक खूप गर्दी करायचे। शासन आम्हाला 100 लसी पाठवलं तिथं 500 लोक यायचे। ते लसीकरण
लसीकरणामुळे आम्हाला खूप अडचणी आल्या. 500 लोक जर आले तर त्याच्यापैकी 100 लोक पॉझिटिव्ह राहायचे. आम्हाला ते सुद्धा खूप मोठ्या अडचणी झाल्या आमच्या गावामध्ये. नंतर आमचे आरोग्य अधिकारी घोरप डॉक्टर तसेच आम्ही 14 गावचे सरपंच यांची मीटिंग बोलवली आणि मग त्याच्यात आम्ही उपाययोजना ठरवल्या की ही गर्दी आपण तुमच्या गावामध्ये थांबून ज्यांना लसीचा नंबर आहे तेवढेच टोकन देऊन तुम्ही तिथं आमच्या गावामध्ये पाठवायचे. ते आम्हाला प्रतिसाद सगळ्यांनी चांगला दिला. मग आम्ही प्रत्येक गावची लोकसंख्येनुसार आम्ही 100 जर लस आली तर लोकसंख्येनुसार आम्ही त्याची टक्केवारी काढून प्रत्येक गावाला ते ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी टोकन द्यायचे. अशा प्रकारे आमची मोहीमसुद्धा लसीकरणाची यशस्वी झाली. तसेच आमच्या गावामध्ये स्वतः टाकळी गावामध्ये आमच्या 44 वयाच्या पुढचे जे आपली शासनाची मोहीम आहे 45+ तर ते बऱ्यापैकी आमचे 90% लसीकरणसुद्धा आम्ही पूर्ण केलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे आज गेली 15 दिवसापासून आमच्या गावात एकही कोरोनाचा पेशंट नाही आणि आम्ही कोरोनामुक्त गाव केलं याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मी सर्व आमच्या कोरोना योद्धा आमचे आरोग्य अधिकारी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक मी सगळ्यांचे आभार मानील की त्यांनी सगळ्यांनी आम्हाला जी मदत केली आणि पूर्ण गाव कोरोनामुक्त केलं याबद्दल मी सगळ्यांचे आभारी राहील. विकास गोलप वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी तालुका कोपरगाव. कोपरगाव तालुक्यामध्ये मागील 3 महिन्यापासून जे दुसऱ्या लाटेच्या रुग्ण वाढ होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने टाकळी आणि ब्राह्मणगाव ही दोन गावं अतिशय जास्त बाधित झालेली होती. रोज टाकळी गावामध्ये 15-20 केसेस आणि ब्राह्मणगावमध्ये 15-20 केसेस अशाप्रमाणे तालुक्यामध्ये सगळ्यात उच्चांकी केसेस माझ्याकडे जे दोन गावं आहेत त्याच्या अंतर्गत होत्या. परंतु गावस्तरावर आपण सगळ्या यंत्रणेनी सगळ्या ग्रामस्थांनी ज्या सहकार्याने आपण 100% कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि 100% टेस्टिंग याच्यावर भर दिला आणि जे कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आहे त्यांना 100% आयसोलेशन विलगीकरण किंवा त्यांचं ॲडमिशन करणं याच्यावर भर दिला आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी जाऊन आशाताई असतील अंगणवाडी असेल आरोग्य कर्मचारी असतील यांनी घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणं आणि त्या रुग्णांचं 100% टेस्टिंग करून घेणं आणि त्याच्यात आलेले पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण करणं तर ह्या सगळ्या त्रिसूत्री ज्या आहेत शासनाने आपल्याला मार्गदर्शक तत्त्व जी दिलेली आहेत त्या अंतर्गत आपण ते करू शकलो. आणि निश्चितच मागील 15 दिवसामध्ये माझ्याकडे जी गावं आहेत त्याच्यामध्ये मागील 15 दिवसामध्ये एकही रुग्ण नाही ॲक्टिव्ह रुग्ण. आज मिनिटाला माझ्याकडे संख्या टाकळीची 0 झालेली आहे आणि ब्राह्मणगावची पण 0 झालेली आहे. मागील 3 महिने काही मृत्यू पण झाले परंतु सगळ्यांच्या प्रयत्नाने आपण निश्चितच आज ह्या सगळ्या संकटांकडे सगळ्यांच्या मदतीनं आपण नियंत्रणात आणू शकलो. दुसरं महत्त्वाची बाब लसीकरणाची जी मोहीम आहे त्या अंतर्गतही आपण 45+ जवळपास 80% लोकांचं लसीकरण आज बऱ्यापैकी पूर्ण करू शकलेलो आहे. तर त्याचा एक निश्चितच गावस्तरावर आता फायदा होतो आहे आणि निश्चितच ज्याप्रमाणे आपण लस येते त्याप्रमाणे आपण आता लसीकरण पण करतो आहे. आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेली 14 गावं त्याच्या अंतर्गत आपण योग्य नियोजन केलं आणि त्या योग्य नियोजनाच्या आधारे सर्व ग्रामस्थांना गावस्तरावरच ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं ज्यांना लसीकरण घेण्यास इच्छुक आहे त्यांची नोंदणी आपण तिथे चालू केलेली आहे आणि आपल्याला जसं लस पुरवठा होतो त्या अंतर्गत आपण संबंधित ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर त्यांना टोकन देतो आहे आणि त्या टोकनच्या आधारे लोक टोकन घेऊन ग्रामपंचायतीमधनं टोकन घेऊन आपल्याकडे येत आहेत आणि आपण त्याप्रमाणे लसीकरण करतो आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीच्या अंतर्गत आपण जवळपास 1 महिन्यापासून मिशन मोडवर आपण टेस्टिंग चालू केलेले आहेत. आपल्याकडे डेली 75 RT-PCR आणि 100-150 आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट करतो आहे आणि निश्चितच ह्या सर्व शासनाच्या मोहिमेचा निश्चितच केसेस कमी होण्यामध्ये किंवा पॉझिटिव्हिटी रेट आपला जो कमी करण्यामध्ये निश्चितच याचा फायदा झालेला आहे. तर ह्या इथून पुढे पण आपण पुढील काळामध्ये पुन्हा रुग्णवाढ होणार नाही असं नाही तर आपण त्या दृष्टीने पण आपली आरोग्य यंत्रणा असेल किंवा सर्व ग्रामस्थ असतील त्यांचं सहकार्य असेल सगळ्यांचं लाभतंय आणि आपण पुन्हा सज्ज आहोत पुढील सर्व संकटांना तोंड देण्यासाठी. तर एवढं बोलून मी माझं 2 शब्द बाळासाहेब देवकर ग्रामस्थ टाकळी. कोरोनाविषयी मी सांगतो की एक कोरोना कमी होण्यासाठी
आमचे ग्रामपंचायत सरपंच संदीप देवकर, त्यानंतर आमचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी गोलब डॉक्टर, आमच्या आरोग्य सेविका, कोविड योद्धी, या सर्वांनी सामूहिक काम केल्यामुळे आमचं गाव कोरोनामुक्त झालं याचा मला अभिमान वाटतो. आणि या कामी आमचे सरपंच संदीप देवकर यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी कोरोनाचे घरचे पेशंट जरी असले जवळचे तरी प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन काळजी घेतली. त्यानंतर आम्हाला लसीकरण वेळच्या वेळी मिळालं याचा मला सांगण्यास अभिमान वाटतो. नमस्कार, आम्ही टाकळी गाव कोपरगाव तालुक्याचे आशा सेविका बरोबर. आम्ही माझे कुटुंब माझे जबाबदारी ह्या मोहिमेअंतर्गत आमच्या गावातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी आणि आमचे आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने आमच्या गावातील माझे कुटुंब माझे जबाबदारी ह्या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजन लेवल आणि थर्मामीटर म्हणजे तापमान वगैरे आम्ही प्रत्येकाचे तपासून ज्यांचं आम्हाला संशयित वाटतील त्यांना आम्ही आमच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवलं. आणि ते जर पॉझिटिव्ह निघले तर त्यांना आमच्या कोपरगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये रेफर केले. आणि यामध्ये आमच्या गावातील आमचे सरपंच ग्रामसेवक आणि गावातील अंगणवाडी सेविका आमच्या आशाताई तसेच सरपंच वगैरे सगळ्यांची आमच्या आरोग्य अधिकाऱ्यांची आमच्या सर्व ग्रामस्थांची सर्वांची खूप मदत भेटली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो.